आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून आमच्या दिव्यांगजनांकरता विविध प्रकारच्या सोयी आणि त्यांच्याकरता विविध प्रकारचे गॅजेट्स देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत. आणि विशेषतः आपल्याला याची देखील कल्पना आहे की राज्य सरकारमध्ये आता मोठ्या प्रमाणात आपण भरतीची प्रक्रिया सुरू केली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिव्यांगजनांकरता आरक्षण ठेवून आणि त्यांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये कसं समाविष्ट करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण हा निश्चितपणे या ठिकाणी करतोय. आज फार अधिक बोलण्याची आवश्यकता नाहीये. मी असं म्हणेन की एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा पार्क तयार झालाय आणि मी अपेक्षा करतो की आता विशेषतः दिव्यांगांच्या क्षेत्रात ज्या वेगवेगळ्या शाळा या ठिकाणी काम करताहेत, त्या कर्णबधिरांच्या असो, त्या अजून वेगवेगळ्या अस्थिभंगाच्या संदर्भातल्या असो किंवा अंध यांच्या संदर्भातल्या असो, अशा ज्या काही वेगवेगळ्या शाळा आहेत, या सगळ्या स्पेशल चाइल्डची शाळा असो, या सगळ्या शाळा आणि हे विद्यार्थी या ठिकाणी येतील याकरता देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. मी जिल्हाधिकारी आणि एनआयटी चेअरमॅन या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी याचा एक चांगला आराखडा तयार करावा आणि आवश्यकता असेल तर आपण त्याच्या सगळ्या सोयी करण्याकरता बस असेल किंवा इतर व्यवस्था असतील तिथे त्यांच्या व्यवस्था असतील याकरता डीपीडीसीतून आपण त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ, जेणेकरून सगळे आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना या ठिकाणी येता आलं पाहिजे. या पार्कची अनुभूती आणि अनुभव हा त्यांना घेता आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. आणि मी आमचे आपले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टचा पाठपुरावा करून ते हे सगळे प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये करून घेतात आणि अनेक वेळा आम्हाला असं वाटतं की आता इतक्या गोष्टी झाल्या तर ते थांबतील, पण ते थांबतच नाही. त्याच्यामुळे आताच त्यांनी जाता जाता दोन चार फायली गडकरी साहेबांच्या हातून दोन चार फायली माझ्या हाती देऊनच टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून कृष्णाभाऊंचा आपण निश्चितपणे या ठिकाणी सन्मान करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आणि पुन्हा एकदा मी आपले अतिशय दूरदृष्टी असलेले नेते माननीय गडकरी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो.